जे 500 हजारच्या नोटा बंद झाल्या आहेत त्याच्यावरती धंद्यावरचा परिणाम आहे. लोक येतात 500 रुपये घेऊन 50 रुपयाची मच्छी घ्यायला, आम्ही 450 रुपये उठून द्यायची. बँकेत 50 दिवसाचा अवधी दिलेला आहे, पण बँकेत जी लाईन लागली आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते सगळं घरातली कामं टाकून तिथे उभं राहावं लागतंय 5-5, 7-7 वाजेपर्यंत संध्याकाळचं. तुम्ही अचानक सगळं केल्यामुळे आता करायचं तरी काय, सगळं तर रोजी जे धंदेवाले आहेत त्यांच्यावरती तर परिणाम झाला आहे. तुमच्या धंद्यावर साधारण किती फरक पडतो? आमचं तर आज तर गिरायकच नाही आहे आम्हाला. लोकांच्या नोटा सगळ्या येतात आम्हाला, पण आज जेवढा आमचा धंदा होता तेवढा झालेलाच नाही आहे. आमचे मुद्दल मालाचे पैसेच सुटलेले नाही आहे. मग या मालामध्ये साधारण किती पैसे घातलेत तुम्ही? आम्ही घातलेत 5,000 रुपये. 5,000 रुपये घातले. आणि आतापर्यंत किती परत आलेत त्याच्यातले? आतापर्यंत फक्त 1,000 रुपयाचा धंदा झाला. नॉर्मली कितीचा झाला असता दिवस? सकाळपासून झाला, नाहीतर दुपार सकाळपासून आमचा होतो अर्ध्या ते अर्धी रक्कम होऊ शकते. आतापर्यंत 5,000 तर 2,500 तरी झाले असते, कारण का गिरायकांना आम्ही रिटर्न पाठवते, पैसे घेऊन आम्ही जाणार. बरं, आता 500ची नोट घेऊन गेले तरी तुम्हाला पॅन कार्ड मागताय एका नोटीसाठी. मग ते एका नोटीवर एवढी झेंझेणमारी कोण करत राहणार? जर आमच्याकडे करोडोनी पैसा तर एक गोष्ट आहे, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट देण्यासाठी. सामान्य माणसाकडे कुठे एवढा पैसा आहे? आणि मग बँकेत उभं राहिलं तर मग विकणार का?